इयत्ता आठवी विषय गणित प्रकरण क्रमांक 14 चक्रवाढ व्याज सराव संच 14.2 प्रश्न क्रमांक 3 एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत। दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर 3 वर्षांनंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे। उदाहरण पहा आता। आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला पीएनआरच्या किमती लिहायच्या आहेत आणि चक्रवाढ व्याजाच्या राशीचं सूत्र वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। तर इथे एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत असं म्हटलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला झाडे 40,000 आहेत आणि नंतर 3 वर्षानंतर जी झाडे काढायचे किती असतील ते, आणि वाढीचा दर दिलेला आहे 5% दिलेला आहे। त्याच्यामुळे या उदाहरणामध्ये इथे आपण पी ची किंमत जी आहे तर ती किती आहे पहा 40,000 जे सुरुवातीची झाडे आपण म्हणू सुरुवातीची झाडे म्हणजे झाडांची संख्या लक्षात घ्या किती आहे 40,000। त्याच्यानंतर आपल्याला उद्दिष्ट दिलेलं आहे की ते 5% वाढ होते 5% वाढ आणि त्याच्यानंतर एन म्हणजे मुदत 3 वर्ष दिलेली आहे 3 वर्षानंतर किती झाडांची संख्या होईल ते, म्हणजे जिथे आपल्याला ए ची किंमत जी आहे तर ती म्हणजे 3 वर्षानंतरच्या झाडांची संख्या। कारण उदाहरणामध्ये म्हटलेलं आहे की 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे, म्हणजे 3 वर्षानंतरची झाडांची संख्या। आता आपल्याला सूत्र लिहायचं आहे, सूत्र पहा। सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1/r/100 कंसाचा एन वाघा। आता इथे आपण किमती ठेवायचे, पी ची किंमत आहे 40,000 कंसात 1/r/100 कंसाचा 3 घात। आता इथे सोपं रूप दिलं तरी चालेल, म्हणजे 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 20 येतील। इथे आपण सोपं रूप देऊ, इथे खरा कोड न करता आपण इथे सोपे रूप दिल्यानंतर काय येईल ते इथे लिहितोय मी। इथे पहा 5 × 5 = 5, 5 × 2 = 10 आणि वरची 0 त्याचा घन। आता आपण बेरीज करू, बरोबर 40,000 कंसात 20 × 20 आणि 1 × 1 = 20 21/20 कंसाचा घन 3 घात। आता आपल्याला पुढचा भाग सोडवताना 3 वेळा गुणाकार घ्यायचा आहे, पहा कसा 40,000 × 21/20 चा 3 वेळा गुणाकार 21/20 × 21/20 × 21/20। आता इथे सोपं रूप द्यायचंय आपल्याला, ही 0 ही 0 गेली, ही 0 आणि ही 0 गेली, ही 0 आणि ही 0 गेली। पुन्हा पहा बे दोन्ही 4 आणि वरची 0 20 राहिली, बे के बे आणि वरची 0 पुन्हा बे के बे पंचे 10 म्हणजे आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे 5 × 21 × 21 × 21। तर इथे 5 × 21 5 × 5 आणि 5 × 2 = 10 आणि 21 चा वर्ग किती 441। आता यांचा गुणाकार करूया आपण, इथे पहा 441 × 105 5 × 5 = 5 × 20 = 2 5 × 20 = 2 = 22 आता शतकाच्या अंकाने गुणूया डायरेक्ट, म्हणून 2 शून्य दिल्या 1 4 4 5
शून्य तीन चार दोन सहा चार शेचाळीस हजार तीनशे पाच ही आपल्याला ए ची किंमत मिळाली. ए म्हणजे तीन वर्षांनंतरची झाडांची संख्या. म्हणून तीन वर्षांनंतरची झाडांची संख्या बरोबर 46,305 इतकी असेल. हे आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे. ओके इयत्ता आठवी विषय गणित प्रकरण क्रमांक 14 चक्रवाढ व्याज सराव संच 14.2 उदाहरण क्रमांक 4 आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षांनंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल. हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला या उदाहरणामध्ये चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचं जे सूत्र आहे त्याचा वापर करायचा आहे. आता मात्र इथे पी म्हणजे मशीनची आजची किंमत घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर मुदत जी आहे म्हणजे कालावधी आपण म्हणतो यांची किंमत 2 वर्षे घ्यावी लागेल. आणखी आर ची किंमत जी आहे तर या उदाहरणामध्ये घसारा आहे 10%, त्याच्यामुळे ऋण 10% घ्यावं लागते. आणि याच्यानुसार आपल्याला मग ए ची किंमत काढावी लागेल. आणि मग शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे विचारलेलं आहे की मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल. तर हा शेवटचा एक भाग आपल्याला शेवटी वजाबाकी करून काढावा लागेल. आता पहा आपण इथे दिलेला भाग घ्यायचा आहे. या उदाहरणामध्ये येथे पी म्हणजे मशीनची आजची किंमत आणि ती आहे आजची किंमत 2,50,000 रुपये. त्याच्यानंतर आर घसाऱ्याचा दर दिलेला आहे. घसाऱ्याचा दर म्हणजेच हा घेताना आपल्याला ऋण 10% असा घ्यायचा दिलेला आहे तो. त्यामुळे ऋण 10 किंमत घ्यायची आपल्याला ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर मुदत कालावधी जो आहे तो 2 वर्षाचा आहे आणि आपल्याला सुरुवातीला ए ची किंमत काढायची आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, तर घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षानंतर मशीनची किंमत काय होईल ते आपल्याला काढावी लागेल. म्हणजे 2 वर्षानंतरची मशीनची किंमत इथे ए म्हणजे 2 वर्षानंतरची मशीनची किंमत आहे ती मशीनची किंमत आणि ही आपल्याला सुरुवातीला शोधावी लागेल. त्याच्यासाठी आता सूत्र लिहायचं आहे ए बरोबर पी कंसात 1 + R/100 कंसाचा n वा घात. तर हे सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवायचे पहा. ए बरोबर पी ची किंमत 2,50,000 कंसात 1 + R ची किंमत ऋण 10 घ्यायची आहे छेद 100 कंसाचा दुसरा घात यांची किंमत 2 आहे. आता ए बरोबर 2,50,000 कंसात आता हे वजा चिन्ह इथे येईल
आणि याच्यातले शून्य शून्य कमी केली तरी चालेल, एक वजा याच्यातून शून्य म्हणजे दहा ने भागायचं आहे शंभर रूप दिल्यानंतर हे वजा चिन्ह इथे ठेवली, वरती एक राहतील आणि खाली दहा राहतील त्याचा वर्ग। आता पुढचा भाग पहा, ए बरोबर 250,000, इथे वजा बाकी करायची आहे, त्रिकोण गुणाकार पद्धत वापरायची आहे, दहा एक दहा वजा एक नऊ छेद दहा येईल, नऊ छेद दहाचा वर्ग येईल, नऊ छेद दहाचा वर्ग येईल। आता वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार करायचा आहे आपल्याला, इथे पहा 250,000 गुणिले नऊ छेद दहा गुणिले नऊ छेद दहा। आता इथे दहा ने भागायचं म्हणजे शून्य कमी करायचे आहे, शून्य गेली शून्य गेली शून्य गेली शून्य गेली, राहिले काय बघा 2500 गुणिले नव्वे नव्वे एक्क्याऐंशी। आता गुणाकार करायचे आपल्याला म्हणजे ए ची किंमत मिळेल 25 ने गुणूया, या दोन शून्य ठेवतो मी अगोदर, 25 एक 25 हजारे दोन, 25 आठे 200 आणि 2 202 येईल। तर ही दोन वर्षानंतरची मशीनची किंमत झाली, दोन वर्षानंतरची मशीनची किंमत घसारा झाल्यामुळे ही किंमत कमी झालेली आहे या उदाहरणामध्ये, इथे ऋण चिन्ह आल्यामुळे ही किंमत कमी झालेली आहे हे लक्षात ठेवा। आणि या उदाहरणामध्ये त्या मशीनची किंमत कितीने कमी झाली हे आपल्याला शोधायचे आहे, मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल म्हटलेलं आहे, मशीनची किंमत खरेदीपेक्षा कितीने कमी होईल तर हे आपल्याला शोधायचं आहे। कसं शोधायचं सांगा, मशीनची किंमत खरेदीपेक्षा कितीने कमी झाली हे आपल्याला शोधायचं आहे। तर कमी झालेली किंमत मशीनची कमी झालेली किंमत, मशीनची कमी झालेली किंमत बरोबर पहा आता काय करायचं आहे, तर इथे मशीनची आजची किंमत जी आहे आणि पुढे कमी झालेली याच्यामधून हे वजा करायचे आहे, म्हणजे 250,000 वजा 202,500 आता यांची वजा बाकी करायची आहे। हा इथे पहा, तुम्हाला समजावं यासाठी मी इथे लिहितोय, पहा इथे पहा शून्य शून्य पाच आणि पाच दहा हाचा एक, तीन आणि सात दहा हाचा एक, पाच मधून एक गेले चार आणि दोन मधून दोन गेले शून्य, म्हणजे इथे आपल्याला 47,500 रुपये हे उत्तर मिळेल, म्हणजे मशीनची कमी झालेली किंमत जी आहे तर ती आहे 47,500 रुपये। पहा हे उदाहरण सोडवत असताना आपण काय केलं पहा, सुरुवातीला पी म्हणजे मशीनची आजची किंमत लिहिली, त्याच्यानंतर आर म्हणजे घसाऱ्याचा दर लिहिला, मात्र घसारा असल्यामुळे ऋण चिन्ह घ्यायचं आहे, आणि मग एन दोन वर्षे आणि ए म्हणजे दोन वर्षानंतरची मशीनची किंमत आहे, तर या सूत्रामध्ये किमती ठेवल्या आणि आपण ए ची किंमत काढली म्हणजे दोन वर्षानंतरची मशीनची किंमत आहे आणि घसारा झाल्यामुळे ही मशीनची किंमत कमी झालेली आहे आणि ती कितीने कमी झाली आपल्याला शोधायचं आहे, म्हणून आपण या मूळच्या खरेदी किमतीतून ही किंमत मिळालेली आहे ती वजा केलेली आहे, तर मशीनची कमी झालेली किंमत ही 47,500 रुपये आहे। तर शेवटी असं उत्तर लिहायचं आहे, ओके लिहून घ्या।